नमस्कार. डायलॉग बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी गार्लिक ब्रेड शिकण्याची इच्छा दर्शवली. मी तुम्हाला गार्लिक ब्रेड शिकवणार आहे, स्टफ गार्लिक ब्रेड आणि सिम्पल गार्लिक ब्रेड. मी गार्लिक ब्रेडच्या स्वतः खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या, पण त्यात सर्वात चांगली रेसिपी तीच झाली जेव्हा मी गार्लिक ब्रेडचं जे भिजवलेलं पीठ आहे ते ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलं. तर मी तुम्हाला तो गार्लिक ब्रेड शिकवते. चला बघूया गार्लिक ब्रेडच्या फिलिंगसाठी लागणारं साहित्य. आपण बघूया, पालक आहे, अर्धा कप पालक मी खूप शिजवून घेतला आणि मग त्याचं पाणी सगळं काढून टाकलं. अर्धा कप शिजवलेले कॉर्न्स आहे, म्हणजेच मक्याचे दाणे. ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइल साधारणतः अंदाजाने तुम्ही अर्धा कप घेऊन ठेवा, आपल्याला जसं लागेल तसं आपण ते यूज करणार आहोत. बटरसुद्धा साधारणतः अर्धा कप बटर मेल्ट करून ठेवा, ते पण आपल्याला मधून ब्रश करायला लागणार आहे. मिक्स हर्ब्स आहेत, ओरेगानो आहे, चिली फ्लेक्स आहेत, एक चहाचा चमचा काळी मिरी पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. त्याचबरोबर अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. आता आपण हे रात्रभर पीठ भिजवलं होतं ते कसं दिसतंय बघूया. छान मस्त वरती आलंय ते. हे मक्याचे दाणे पालक आपण एकत्र करूया. त्यात आपण थोडस मीठ टाकूया. हे मक्याचे दाणे आणि पालक आपण मिक्स करून ठेवलंय. तसंच आता आपण हे मेल्ट केलेलं बटर घेऊया. त्याच्यामध्ये हा घालूया कापलेला लसूण. त्यात घालूया ही कापलेली कोथिंबीर. जर वाटलं तर थोडंसं अजून घालूया त्याच्यामध्ये बटर. हे आपल्याला त्या ब्रेडच्या मध्ये स्प्रेड करायचं आहे. त्याच्यासाठी तशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे की आपल्याला छान ते तिच्यावरती लावता येईल ब्रशनी. आता आपण एकदा हे जे पीठ आहे ते एकदा परत जरा स्लाईटली मळून घेऊया. बरोबर दोन तुकडे करूया आपण सेंटरला, कारण आपल्याला एक स्टफ करायचा आहे पालक आणि कॉर्ननी आणि एक तसाच ठेवायचा आहे. आपल्याला अशी ही लांबट लंब गोलाकार अंडाकृती पोळी करायची. हे पिझ्झा सारखं ना छान हाताने सुद्धा होतं. आता आपल्याला अशी ही छान पोळी करायची. सगळीकडे ती छान इव्हनली स्प्रेड झाली पाहिजे, त्यामुळे मला ते थापून जास्त चांगली वाटते करायला. आता आपण काय करूया, याच्यामध्ये पहिल्यांदा ऑलिव्ह ऑइलने ब्रश करूया याला सगळीकडे. आता आपण थोडं ते जे बटरचं जे हे मिश्रण केले ना त्यांनी ब्रश करूया. आपण ऑलरेडी याच्यामध्ये पिठात लसूण घातलेला आहे किसलेला. आता याच्यामध्ये आपण हे सारण भरूया. हे आपल्याला फक्त अर्ध्या भागात पसरायचंय असं, कारण तुम्हाला दाखवते मी आता. आणि पसरताना पण ना इथे थोडी जागा सोडा, कारण आपल्याला या एजेस सील करायच्या आहेत. आता इथून वरतून ही पोळी अशी बंद करा. याला आपण थोडंसं ऑलिव्ह ऑइल लावूया खाली ट्रेला. शिफ्ट करूया बघितलं. आता हे जे शिफ्ट केल्यावरती ह्याला वरून पण आपण हे लावूया चांगलं. थोडंसं बटर घालावं लागेल त्याच्यात, स्प्रेड करता आलं पाहिजे. हे बघा, हे वरून पण आपण लावतोय त्याला.
तर त्याच्यावरती मिक्स हर्ब्स, थोडंस ओरेगानो, थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया आपण आणि अशा त्याला आपण ब्रेड स्टिक्स सारख्या वरवरच घ्यायच्या आहेत त्या, कारण आपल्याला काटपायचं नंतर येते. आता हे दुसरी बाजू करून घेऊया. पिझ्झामध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की हे कसं करायचं हे बघा. हे ना ॲक्च्युली सिम्पल टेक्निक आहे, त्याला जस्ट पुल स्प्रेड, पुल स्प्रेड. हे आपण छान ह्याच्यावरती स्प्रेड करूया सगळं, थोडं वर स्प्रेड करायला ठेवूया. आता आपण हा करणार आहोत चीज गार्लिक ब्रेड, त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवलं नाही, पण हे मोटझेला चीज जे मी चांगलं किसून घेतलं आहे ते आपण असं हे असं मध्ये भरणार आहोत त्याच्यात. आता परत हे आपल्याला बंद करायचे. हे वरतून उरलेलं सगळं हे जे बटर आहे, कोथिंबीर वालं, लसूण वालं, हे सगळं ह्याला लावून टाकायचंय. थोडस ऑलिव्ह ऑइल घालूया आपण त्याला आणि आता परत ह्याच्यावरती पण आपण घालणार आहोत सगळे मिक्स हर्ब्स, थोडीशी काळी मिरी पावडर, ओरेगानो. चिली फ्लेक्स. आणि ह्याला पण तसेच कंपार्टमेंट करूया आपण. आता हे आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. मी ओव्हन प्रीहीट केलं आहे ऑलरेडी 120 सेल्सिअसवरती 15 मिनिटांसाठी, आणि हे पण आपल्याला करायचं आहे साधारणतः 15 ते 20 मिनटं. ओव्हनकडे लक्ष ठेवा, असं वाटलं की छान फुगून वर आलं आहे की बंद करायला हरकत नाही. मस्त झाले आहेत गार्लिक ब्रेड आपले, हे पहा छान वरतून तरी ते खुसखुशीत कुरकुरीत दिसत आहेत. हे ब्रेड्स आपण असे हलके काढूया. हा गार्लिक ब्रेड जर तुम्ही घरी केला तर माझी खात्री आहे तुमच्या घरातले सगळे तुमच्यावरती नक्कीच खुश होतील. आता आपण हा कापूया. बघा हा आपला चीज गार्लिक ब्रेड आहे, आतमध्ये छान चीज मेल्ट झालेला आहे आणि हा आपला स्टफ गार्लिक ब्रेड आहे. पालक आणि कॉर्न ही स्टफ गार्लिक ब्रेड आहे आणि हा चीज गार्लिक ब्रेड आहे. छान चीज आतमध्ये मस्त मेल्ट झालंय. हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा चीज कसं मस्त मेल्ट झालं. कॉर्न आणि पालक स्टफ केलेला गार्लिक ब्रेड, चीज गार्लिक ब्रेड.